आपली सरकार से करायचं काय? खाली लोक वर पाय. आम्हाला इथली सरकार से करायचं काय? खाली लोक वर पाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराजांविषयी जर अवमानकाराची एक सुद्धा बाब एखादी गोष्ट घडली तर त्याची गाठ महाराष्ट्राची आहे, शिवप्रेमींची आहे आणि महाविकास आघाडीची आहे. माननीय अजितदादा पवार साहेबांना विचारायचं आहे. हे महायुती सरकार शिवद्रोही आहे, यांना वेळोवेळी दाखवले. मालवण येथे शिवशिल्प जे छत्रपती शिवाजी त्यामध्ये आम्ही मिळून मिसळून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. वेळोवेळी त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल, शिवाजी महाराज महाराज ओढे धिक्कार असो धिक्कार असो हळूहळू मारा धिक्कार असो धिक्कार असो छत्रपती शिवाजी महाराज की धिक्कार असो धिक्कार असो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आपल्याला अखंड हिंदुस्थानचं दैवत संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या 8 दिवसाचा भ्रष्टाचार त्या पुतळ्यातून बाहेर आला. आज आपल्या नगर शहरामध्ये शिवद्रोही महायुती सरकारच्या विरोधात शहर महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी जोडो मारो आंदोलन या ठिकाणी पार पडलं. काल जर बघितलं असेल मुंबई या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, पवारसाहेब, नानासाहेब पटोले, बाळासाहेब थोरात आणि सर्व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि हजारोच्या संख्येने शिवप्रेमींनी त्या ठिकाणी जोडो मारायचं आंदोलन आणि ह्या महायुती सरकारने जी मालवण येते या ठिकाणी 5-6 दिवसापूर्वी जी शिवशिल्प आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी कोसळलं. आणि आपण जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वाऱ्याच्या त्या ठिकाणी तीव्र वाऱ्यामुळं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा ते पुतळा त्या ठिकाणी कोसळला अशा प्रकारचं कमेंट या ठिकाणी केलं तर दोष त्यांचा आहे. आणि त्याच्यामुळं ह्या विधानातून एक स्पष्ट होतं की त्या शिवशिल्पाचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. संबंधित जो शिल्पकार होता तो त्याची नेमणूक कुणी केली होती हे देखील महाराष्ट्रासमोर पुढे आलेलं आहे. यांनी वेळोवेळी छत्रपतींचा, शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा सातत्याने हे महायुती सरकारमधील नेते मंडळी अवमान करायची भूमिका त्यांची उघडपणे स्पष्ट होती. त्याच्यामुळे याचा आम्ही निषेध व्यक्त केला. आणि इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी हे असंच जर महाराजांविषयी जर अवमानकाराची एक सुद्धा बाब एखादी गोष्ट घडली तर त्याची गाठ महाराष्ट्राची आहे, शिवप्रेमींची आहे आणि महाविकास आघाडीची आहे. एवढंच बोलून या ठिकाणी या शिवद्रोही महायुती सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.